नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या हाती एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये बेरोजगारांची एकूण संख्या नेमकी आहे तरी किती? मित्रांनो, ही संख्या ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल. मित्रांनो, अशी अतिशय धक्कादायक अशी संख्या आहे आणि ही गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे. मित्रांनो, ही न्यूज तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 38,19,000 लोक बेरोजगार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, ही आपल्या महाराष्ट्र राज्याची आकडेवारी आहे. 38,19,000 लोक किंवा 19,000 तरुण लोक बेरोजगार आहेत. म्हणजे मित्रांनो, ही फार मोठी बेरोजगारी आपल्या राज्यात आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मित्रांनो, आता आपण जी मेगा भरती संदर्भात आपण जी वाट पाहतो किंवा मेगा भरतीच्या अपेक्षेवर आपण डोळे लावून बसले की मेगा भरती होईल, पण लक्षात घ्या मित्रांनो, मेगा भरती 36,000 किंवा आणखीन दुसरा फेज झाला तर 36+36 72,000 जास्तीत जास्त एवढी मेगा भरती होणार आहे असं शासनाने घोषित केलेलं आहे. पण आपल्याकडे जी बेरोजगारांची संख्या आहे ती आहे जवळपास जवळपास म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंटचाच आकडा आहे हा, तर ती आहे 38,19,000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा, एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे आणि किती लोक बेरोजगार राहणार आहेत. म्हणजे आपण 72,000 पदभरती झाली असं जरी समजलं तरी राहिलेले 37,000 लोक बेरोजगार राहणारच आहेत. मित्रांनो, ही एक नक्कीच धक्कादायक न्यूज असणार आहे की एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपल्याकडे बेरोजगार आहेत. तर मित्रांनो, तर त्याचा संदर्भ आपल्याला महाभरतीशी देखील लावू शकतो आपण की आपल्यासाठी मेगाभरतीसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे. आपण जास्त सिरियसली याचा अभ्यास केला पाहिजे, कारण 36,000 पदभरती आणि 38,00,000 बेरोजगार यापैकी 38,00,000 तुम्ही कन्सिडर करा ना, 20,00,000 तरी अप्लाय करतील, 10,00,000 तरी अप्लाय करणारच आहेत. 10,00,000 तर ॲप्लिकेशन सहजच येणार आहे जास्त अपेक्षा नाही केली तर. कारण MPSCचा विचार करता MPSCसाठी 4 ते 5 लाख फॉर्म येतात, तर मेगाभरतीसाठी 10,00,000 फॉर्म सहज येतील. त्यामुळे आपल्याला सिरियसली या एक्झामचा अभ्यास करावाच लागणार आहे, कारण ही नक्की चांगली संधी असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या संदर्भात काही नवीन अपडेट्स असतील तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनिंग एज स्टडीजला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.